सिंचन विभागात कशा पद्धतीनं पैसा मुरतो याचं उदाहरण म्हणजे धुळे जिल्ह्यातल्या अक्कलपाडा प्रकल्पाचं. या धरणाचं काम पूर्ण होण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कोट्यवधी रुपये खर्च केलेत, मात्र अजूनही हा कालवा पूर्ण झालेला नाही. धुळे जिल्ह्यातल्या अत्यंत महत्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या अक्कलपाडा प्रकल्पाचं काम गेल्या 3 दशकांपासून सुरू आहे. जलसंपदा विभागानं धरणाच्या उजव्या कालव्याचं काम पूर्ण केलंय. त्यासाठी 15 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत. 2008 पासून मर्यादित स्वरूपात वापरण्यात येणाऱ्या या कालव्याची सध्या एखाद्या ऐतिहासिक वास्तूप्रमाणे अवस्था झाली आहे. या कालव्याच्या क्षमतेच्या केवळ 10% क्षमता सध्या उपयोगात येते. हे अर्धवट काम पूर्ण होण्यापूर्वीच आणखी 6.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. कालव्याचा भाग हा वरते आहे आणि शेतजमीन जी आहे ती खालच्या बाजूला आहे. त्या ठिकाणी आम्ही फक्त सिलेक्टिव लाईनिंग करणार आहे आणि त्याच्याने पाण्याचा नाश जवळजवळ कमी होणार, बऱ्याचशा प्रमाणात कमी होणार. विशेष म्हणजे 35 किलोमीटर लांबीच्या या कालव्यातल्या केवळ 7 ते 8 किलोमीटर भागावरच हे 6.5 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सिंचन विभागाच्या या मनमानी कारभारामुळे काही महत्वाचे प्रश्न निर्माण झालेत. 90% पाणी वाया जात असताना सिंचन विभाग काय करतंय? या कालव्याची गुणवत्तेची का तपासणी करण्यात आली नाही? निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला संपूर्ण निधी कसा देण्यात आला? तांत्रिक त्रुटींकडे सिंचन विभागाचं दुर्लक्ष का? 6 कोटी रुपयांमध्ये पैकी सुद्धा फक्त 40% काम होणार आहे, 60% काम होणार नाही, म्हणजे याचा अर्थ हा निव्वळ भ्रष्टाचार आहे. जलसंपदा विभागाच्या ढिसाळ कारभाराचं हे एक प्रातिनिधिक उदाहरण. सिंचनाचा हा पॅटर्न म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण असल्याचा आरोप करण्यात येतोय. प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.